ನಾನು ರಾತ್ರಿ ಕಾದು ಮಾಡಿ ನಾನು ಕಣ್ಣಿ ಪಾಲ್ಸಿಲ್ಲಾಸಿ ಇತರ ಮಾರ್ಕೆಟ್ ಕೂಡ ಈ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಆ ಸೆಕ್ಟರ್ ರಾಜಭಟ್ಟೆ ಚೆಂದ ಆಮ್ ಜಸಾ ಮಾಲ್ ಆಯ್ತಾ ತಿಂಚೋ ರೇಟ್ ಪಣ ಚಂಗೆ ಇತ್ತು ಶೇತಕರಿಗೆ ನಾವರ್ ಕೈ ವಿಕತ್ ನೀ ಮಾಲ್ ಕೊಳ್ಳೋ ಸಿಕ್ತೆ ಸರ್ शेतकरी माल घेऊन पण येत आहेत पण काही जण बघायला ही भरपूर शेतकरी मार्केटला आहे ना अडचण काय येते परत माल खाली करायला परत लय त्रास होतो शेतकऱ्याचं जे काम आहे ते पूर्ण कामाची जबाबदारी आमची म्हणजे एक एक फळ जे आहे ती पूर्ण जबाबदारी आमची आहे इथून तुमचं एकही फळ चोरीला गेलं नाही पाहिजे कारण तुम्ही एवढ्या विश्वासाने आमच्याकडे माल घेऊन येता इथं आल्यानंतर त्या मालाची काळजी घेणे घोरत होती मी जाऊन पाहिजे झोपायलाही तुम्हाला सुविधा आहे झोपायलाही सुविधा आहे असं काही नाही की तुम्हाला इथं आलं कुठेही झोपावं लागतं झोपण्यासाठी आपण अत्यंत चांगली अशी सुविधा केलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला वॉशरूमची सुविधा चांगली आहे इथं कुठल्याही प्रकारची घाण घेऊन तुम्हाला दिसणार नाही बऱ्यापैकी आम्ही स्वच्छ आवडलं तुम्ही आंबडवरून जालन्यावरून आलेला तुम्ही आता इथं तुमच्याकडे इतर मार्केटला सोलापूर वगैरे त्या साईडला जातात तिकडच्या अनुभवाने इथं तुम्हाला नाशिकचा अनुभव काय वाटतो नाशिकचा सोलापूरचा इतका अनुभव वेगळा आहे मी ज्या आधी कुठल्याच मार्केटला तुझ्या आपल्या मार्केटला गेलो तरी सोलापूरला गेलो कुठला आणि इथला जवळपास मला 90% जर बरं पडला म्हणजे असं मार्केट म्हणजे 10% तिकडे आणि 90% आपल्याला एकदम फरक म्हणजे तुम्ही झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आमच्या गावातल्या गाड्या दोन तिकडे गेल्या होत्या त्यांना नंतर मग मी इकडे तिथली गाडी 150 कॅरेटची गाडी झाली 93,000 नंतर 300 गाडी झाली 1,25,000 रुपये झाली म्हणजे 30,000 फरक पडला डायरेक्ट तुम्ही मार्केट एक कमी जास्त होत असतं कधी कमी होतं कधी जास्त होतं थोडाफार 5-10 हजार रुपये फरक किती तिकडे पडतो पैसे आपण सेम डेचा जर फरक केला तर तो फरक आपल्याला नक्कीच जाणवेल पण नक्कीच तुम्हाला इथं आल्यानंतर तुमचा जसा माल आहे त्या मालाप्रमाणे तुम्हाला भाव नक्की मिळणार आहे असं तुम्हाला जाणवलं की एखाद्याच्या मालाला जास्त भाव मिळतोय एखाद्याच्या मालाला कमी मिळतोय असं काही जाणवलं सर सेकंड म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जर आपण बघितलं एक रेंज त्याच्यामध्ये दिसणार आहे कारण व्यापाऱ्यांची संख्या आपल्याकडे भरपूर आहे कारण ही व्यापाऱ्यांची सिस्टीम आहे बरेच लोकांची किंवा बऱ्याच शेतकऱ्यांची शंका अशी आहे की नवीन मार्केट आहे तिथं व्यापारी आहेत का नाही किंवा आता तुम्हाला इथं व्यापारी काय म्हणजे कशा संख्येने दिसत बाकीच्या व्यापाऱ्यांना अक्षरशः माल भरायला जागा मिळत नाही एवढे व्यापारी उभं राहायला जागा नाही एवढे व्यापारी आहेत कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की इथं नवीन व्यापारी किंवा गाडीवाले इतर काही चांगले जे समजा कमिशन ज्यांना गाडीवाल्यांना मिळतं असे बरेच गाडीवाले आहेत की ते सांगतात की इथं काही व्यापारी नाहीत नवीन मार्केट चालू झालंय अशा प्रकारच्या बऱ्याच शंका त्याच्यामध्ये उपस्थित करतात पण मी शेतकरी बांधवांना सांगेल की तुम्ही माल घेऊन नका येऊ पर्यंत मार्केटला मोकळे या मोकळं आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इथं आल्यानंतर आपल्याला ऍक्च्युली कानाने ऐकण्यापेक्षा आपण आपल्या डोळ्यांनी आणि आपण स्वतःच्या आपल्या कानाने जर ऐकलं तर आपल्याला जास्त विश्वास माझं मत हे मोकळं येऊच नका डायरेक्ट बिंदास माल घेऊन या मोकळं येऊ नका डायरेक्ट माल घेऊन या माल घेऊन नक्कीच आम्ही प्रयत्न आमच्या पद्धतीने जेवढा आम्हाला जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आणि बाजार भाव देण्याचा प्रयत्न करू बाजार तुमच्या हिशोबाने कमी जास्त येऊ तुझं शेती सांगितल्याप्रमाणे आता 1 ऑगस्ट नंतर बाजाराची परिस्थिती आहे थोडीशी सुधारायच लागेल आणखीन 10-15 दिवसांनी आणखीन बाजार सुधारण्याच्या लेवलवरती तशा अपेक्षा आपल्याला आहे धन्यवाद.